हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत फ्रेश मँगो केक, तोही एका वेगळ्या डिझाईनसोबत. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग हा केक बनवायला सुरुवात करूयात. फ्रेश मँगो केकसाठी इथे मी घेतला एगलेस व्हॅनिला केक स्पॉन्ज. हा मी मार्केट स्टाईल व्हॅनिला केक प्रिमिक्स वापरून बनवलेला केक स्पॉन्ज आहे. हे प्रिमिक्स मी घरीच रेडी केलं आहे. याचा माझा ऑनलाईन क्लास आहे, त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इथे मी व्हिपक्रीम फेटून घेतली आहे. व्हिपक्रीम परफेक्ट कशी फेटायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. इथे मी अल्फान्सो आंब्याची प्युरी बनवून घेतली. आंबा जर चवीला आंबट गोड असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर ॲड करून ही प्युरी रेडी करून घ्या. इथे मी एक फ्रेश आंबा बारीक चॉप करून घेतला आहे. इथे हा मी 1/2 किलोचा केक स्पॉन्ज घेतला आहे. तुम्ही पाहू शकता हा किती वेटलेस आहे आणि किती स्पॉन्जी असा परफेक्ट केक स्पॉन्ज तयार झाला आहे. रेडी केक प्रिमिक्स वापरून व्हॅनिला केक स्पॉन्ज कसा बनवायचा हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता या केक स्पॉन्जचे मी 3 लेअर कट करणार आहे. एक हात आपल्याला केकवर ठेवायचा आहे, दुसऱ्या हातामध्ये आपल्याला हलक्या हाताने एकदम नाईफ पकडायची आहे आणि जशी आपण चपाती बनवतो तशा पद्धतीने हा केक आपल्याला गोल गोल फिरवत आपल्याला हा लेअर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने या केकचा हा पहिला लेअर आपला कट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या केकला किती छान जाळी पडलेली आहे, किती मस्त परफेक्ट बेक झालाय हा केक. अशा प्रकारे सेम पद्धतीने आपल्याला दुसराही लेअर कट करून घ्यायचा आहे. तर हा आपला दुसरा लेअरही छान कट झालाय. फ्रेंड्स, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा केक बोर्ड टर्निंग टेबलवर ठेवतो तो अशा प्रकारे एका साईडला जातो किंवा स्लिप होतो. त्यासाठी मार्केटमध्ये अशा पद्धतीची अँटी स्लिपरी मॅट मिळते, ती मी या टर्निंग टेबलवर ठेवणार आहे आणि त्यावर मी आता हा केक बोर्ड ठेवते. ही मॅट तुम्हाला ऑनलाईनही सहज मिळून जाईल. ही मॅट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी छोटा टर्कीचा टॉवेलही यावर ठेवू शकता. इथे मी केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घेतली आहे. आता केकचा जो शेवटचा लेअर आहे त्याचा बटर पेपर काढून घ्यायचा आणि हा लेअर आपल्याला या क्रीमवर या केक बोर्डवर ठेवायचा आहे. मी जो हा केक स्पॉन्ज वापरते तो गोडीला एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे हा मी सिंपल वॉटरने म्हणजे आपल्या साध्या पाण्याने सोक करून घेते. तुम्ही वापरत असलेला केक स्पॉन्ज जर गोडीला कमी असेल तर तुम्ही शुगर सिरपनेही याला सोक करू शकता. या केकच्या लेअरवर आता आपल्याला व्हिपक्रीमचा एक लेअर लावून घ्यायचा आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने मी व्हिपक्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेतली आहे. आता या क्रीमच्या लेअरवर मी अल्फान्सो आंब्याची जी प्युरी बनवून घेतली होती ती टाकून स्प्रेड करून घेणार आहे. केकसाठी वापरत असलेली प्युरी तुम्ही टेस्ट करा. जर थोडी आंबट गोड असेल तर त्यामध्ये साखर ॲड करून तुम्ही ही प्युरी रेडी करून घ्या, कारण आंबट प्युरी जर आपण क्रीमसोबत वापरली तर क्रीम खराब होण्याची शक्यता असते. आता या प्युरीच्या लेअरवर मी आंब्याचे छोटे छोटे जे पीसेस करून घेतले होते ते अरेंज करून घेते. तुम्हाला जर फ्रेश मँगो वापरायचा नसेल तर मार्केटमध्ये मँगो क्रश अवेलेबल आहे, तोही तुम्ही केकसाठी वापरू शकता. आता यावर आपल्याला केकचा दुसरा लेअर ठेवायचा आहे. हा लेअर ठेवल्यावर आपल्याला अलगद हाताने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आणि आपल्याला हा लेअरही साध्यापणाने किंवा शुगर सिरपने सोक करून घ्यायचा आहे. त्यावर आता आपल्याला क्रीमचा लेअर लावून घ्यायचा आहे. स्पॅच्युलाने आपल्याला क्रीम व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घ्यायची. त्यावर पुन्हा एकदा आपल्याला मँगो प्युरीचा लेअर लावायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला यावर जे मँगोचे छोटे छोटे पीसेस करून घेतले होते ते अरेंज करून घ्यायचे आहेत. आता या लेअरच्या वर मी केकचा जो सर्वात पहिला लेअर होता तोच ठेवणार आहे. या लेअरला आपल्याला थोडंसं पाण्याने किंवा शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे आणि अलगद आपल्याला हा लेअर या केकवर ठेवायचा आहे. या केकमध्ये मला डोम शेप बनवायचा आहे, त्यामुळे केकचा जो पहिला लेअर होता तो मी पहिलाच ठेवलेला आहे. आता जो केकचा पहिला लेअर आहे त्याला मी 1/2 इंच एवढं कडेने कट करून घेणार आहे. तुम्ही हा केक 5 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करून नंतर याचा वरचा जो लेअर आहे तो साईडने कट करू शकता, कारण कधी कधी काय होतं केक जर जास्त सोक झालेला असेल तर हा लेअर कट करते वेळी कुस्करण्याची शक्यता असते. आता या केकच्या वरच्या लेअरला मी 1/2 इंच एवढं कट करून घेते. हा केक स्पॉन्ज मी 6 इंचामध्ये बनवलाय म्हणून मी याला आता 1/2 इंच एवढाच कट केलाय. तुम्ही जर 8 इंचामध्ये बनवला असाल तर 1 इंच कट करून घ्या. यावर मी आता व्हिपक्रीम टाकून घेतली आहे. ही व्हिपक्रीम आपल्याला व्यवस्थित या केकवर स्प्रेड करून घ्यायची आहे. आता टर्निंग टेबलला गोल गोल फिरवत आपल्याला ही क्रीम अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे. जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती आपल्याला अशा पद्धतीने साईडने स्प्रेड करून घ्यायची आहे आणि साईडने ज्या गॅप्स आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत. या केकला मी संपूर्ण व्यवस्थित क्रीम लावून घेतली आहे.
आता स्क्रॅपरच्या मदतीने मी ही क्रीम थोडीशी फिनिशिंग करून घेते, लेवल करून घेते. टर्निंग टेबलला आपल्याला स्क्रॅपरच्या साईडने फिरवायचं आहे आणि हे काम आपल्याला अगदी हलक्या हाताने करायचं आहे. हा माझ्याकडे एक फ्लेक्झिबल स्क्रॅपर आहे, त्याने मी आता या केकला अशा पद्धतीने डोम शेप देते. स्क्रॅपर आपल्याला हलक्या हाताने वरच्यावर पकडायचा आहे आणि टर्निंग टेबल जे आहे आपल्याला स्क्रॅपरच्या दिशेने फिरवायचं आहे. तुम्ही पाहू शकता या केकला किती छान डोम शेप आलाय. पुन्हा मी एकदा याला थोडंसं फिनिशिंग देते. स्क्रॅपर आपल्याला अगदी हलक्या हाताने पकडायचा आहे आणि टर्निंग टेबल आपल्याला स्क्रॅपरच्या साईडला फिरवायचं आहे. या केकला आता छान डोम शेप आलेला आहे. इथे मी थोडी थोडी व्हिपक्रीम दोन पार्टमध्ये डिवाइड केली आहे. आता एकामध्ये मी हा माझ्याकडे मॅजिकचा रेडियंट ग्रीन कलर आहे, जेल कलर, तो ॲड करते आहे दोन ड्रॉप. या कलरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं क्रीमसोबत. हा आपला एक कलर रेडी झाला आहे. आता ही दुसरी क्रीम जी आहे त्यामध्ये मी हा एक येल्लो कलर जो आहे माझ्याकडे जेल कलर, तो ॲड करते आहे. हा कलर ॲड केल्यावर आपल्याला व्यवस्थित क्रीमसोबत याला मिक्स करून घ्यायचा आहे. हा दुसरा कलरही आपला रेडी झालेला आहे. आता जो आपण ग्रीन कलर रेडी करून घेतला होता तो आपल्याला अशा पद्धतीने टॅप करून केकवर लावून घ्यायचा आहे. ग्रीन कलर मी केकच्या संपूर्ण राऊंडला लावून घेतलाय. आता जो आपण ऑरेंज येल्लो कलर रेडी करून घेतलाय तो केकला संपूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचा. या लेअर नंतर आपल्याला पुन्हा एकदा ग्रीन कलरचा लेअर लावून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला पुन्हा एकदा ऑरेंज येल्लो कलर. या संपूर्ण केकला मी कलरची क्रीम लावून घेतली आहे. आता हा फ्लेक्झिबल स्क्रॅपर आहे माझ्याकडे, त्याने आपल्याला अलगद हाताने याला फिनिशिंग द्यायचं आहे. स्क्रॅपर अलगद हाताने पकडायचा आणि टर्निंग टेबल जे आहे स्क्रॅपरच्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. केकच्या साईडचं जे एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं न्यूट्रल जेल घेतलंय. यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा एवढं पाणी ॲड करते कारण हे न्यूट्रल जेल आपल्याला स्मूथ पाहिजे. पाणी ॲड केल्यावर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे स्मूथ झालंय. हे न्यूट्रल जेल आता आपल्याला केकवर टाकायचं आहे. केकवर टाकल्यानंतर हे न्यूट्रल जेल थोडंसं ड्रीप होतं. ड्रीप झाल्यावर याला आपल्याला स्क्रॅपरच्या मदतीने फिनिशिंग द्यायचं आहे. स्क्रॅपर आपल्याला अगदी हलक्या हाताने पकडायचं आहे आणि टर्निंग टेबल आपल्याला स्क्रॅपरच्या दिशेने टर्न करायचं आहे. तुम्ही पाहू शकता न्यूट्रल जेल लावल्यानंतर या केकला किती मस्त शाईन आली आहे. आता केकला डेकोरेट करण्यासाठी आपण एक फ्लॉवर बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी हे सनफ्लॉवर नोझल घेतलंय. केकला लावण्यासाठी जी क्रीम मी रेडी केली होती तीच क्रीम वापरून मी इथे हे फ्लॉवर बनवते. रोजनीलच्या वर आपल्याला अशा पद्धतीने बेस बनवून घ्यायचा आहे आणि खालून वर आतल्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला हे पेटल्स बनवून घ्यायचे आहेत, फुलाच्या पाकळ्या बनवून घ्यायचे आहेत. असेच सेम आपल्याला 2 लेअर्स बनवून घ्यायचे आहेत. आता पाइपिंग बॅगला थोडंसं क्रॉस पकडून या फुलाच्या पाकळ्या आपल्याला अशा पद्धतीने बनवत जायचे आहेत. आता हे फ्लॉवर आपण या केकवर ठेवणार आहोत. त्या अगोदर हे फ्लॉवर ठेवण्यासाठी आपल्याला एक बेस बनवून घ्यायचा आहे केकवर. डायरेक्ट ठेवला तर हे फ्लॉवर स्लिप होईल. कैची किंवा फोकच्या मदतीने आपल्याला हे फ्लॉवर अलगत या केकवर ठेवायचं आहे. हे फूल मला अजून थोडं मोठं पाहिजे म्हणून केकच्या वर ठेवल्यानंतर यावर मी पुन्हा थोड्या पाकळ्या बनवून घेते. आता हे छान असं फूल तयार झालंय. आता यावर मी हा येल्लो डस्ट कलर आहे तो थोडासा डस्ट करून घेते. आता हा माझ्याजवळ ब्राऊन डस्ट कलर आहे त्याला मी थोडंसं फुलाच्या मधल्या बाजूने थोडंसं डस्ट करून घेते. आता या फुलाच्या साईडने मी थोडेसे पेटल्स बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कलर मिस्ट कंपनीचा ग्रीन कलर पाइपिंग बॅगमध्ये टाकून त्याला थोडं स्प्रेड करून ही पाइपिंग बॅग मी व्ही शेपमध्ये कट करून घेते. आता या फ्लॉवरच्या साईडला मी पेटल्स बनवून घेते. जिथून आपल्याला पेटल्स बनवायचे आहे तिथे आपल्याला पाइपिंग बॅगला पकडून अशा पद्धतीने हात थोडासा शेक करून हे आपल्याला पेटल्स रेडी करून घ्यायचे आहेत. पाइपिंग बॅगच्या आत मी डार्क ग्रीन कलर लावला होता आणि पाइपिंग बॅगमध्ये मी लाईट ग्रीन कलरची क्रीम भरली होती, त्यामुळे या लिप्सला छान असा शेड आलाय. आता यावर मी थोडासा सिल्वर कलर डस्ट करून घेते. ही सिल्वर डस्ट कलरची बॉटल मी थोड्या डिस्टन्सवर पकडून याला मी अशा पद्धतीने या फ्लॉवरवर डस्ट करून घेते. सिल्वर डस्ट केल्यावर या फ्लॉवरला तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी शाईन आली आहे. ज्या नोझलने मी फ्लॉवर बनवलं होतं ती क्रीम माझ्याकडे थोडीशी उरलेली आहे. आता त्याच नोझलने मी केकच्या या साईडला थोडीशी अशा पद्धतीने झिगझॅग बॉर्डर बनवून घेते. तुम्ही पाहू शकता ही झिगझॅगची बॉर्डर किती मस्त वाटते, छान दिसते. आता अशा पद्धतीने केकच्या संपूर्ण राऊंडला ही बॉर्डर बनवून आपल्याला घ्यायची आहे आणि कम्प्लीट करायची आहे.
तर फ्रेंड्स अशा पद्धतीने हा आपला डिलिशियस फ्रेश मँगो केक रेडी झालेला आहे। मी तुम्हाला याचा एक पीस कट करून दाखवते। हा केक मी अजून फ्रीजमध्ये सेट केलेलाही नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता याचा पीस किती छान असा कट झालेला आहे। फ्रेंड्स हा आपला मस्त यम्मी डिलिशियस असा मँगो केक रेडी आहे। तुम्ही हा केक नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स आणि फ्लेवर्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या सेशनमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।